स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या चौघांना कर्जत तालुक्यातील तिखे येथे पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेस यश आले आहे. पप्पू उर्फ पोपट रहिमान भोसले वय 28 राहणार गोसावीवाडी तालुका श्रीगोंदा, महावीर रहिमान भोसले वय 35, प्रमिलाबाई रंबू उर्फ रंभाजी काळे वय 40 राहणार पडेगाव तालुका कोपरगाव, कला उर्फ वैशाली महावीर भोसले वय 29 गोसावीवाडी तालुका श्रीगोंदा असे पकडण्यात आलेल्या दोन पुरुष व दोन महिलांची नावे आहेत. गुन्हा अन्य फरार 12 जणी मिळून केला असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की बेलवंडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा हा पप्पू उर्फ पोपट भोसले व त्याचे साथीदारांनी मिळून केला आहे. हे सर्वजण तिखी तालुका कर्जत येथे येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली. त्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेस पवार यांच्याकडून मिळालेल्या सूचनेनुसार तिखी येथे सापळार असून पप्पू उर्फ पोपट भोसले, महावीर भोसले, प्रमिलाबाई काळे व कला भोसले या चौघांना पकडण्यात आले आहे. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.